नमस्कार मित्रांनो, एस एस सी क्लासेस टेकमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 17 जानेवारी 2020. मित्रांनो, एस एस सी क्लासेस टेक आणि विजन स्टडी या दोन्ही चॅनलवर तुम्हाला चालू घडामोडीची व्हिडिओ मिळून जातील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबत बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा पहिला प्रश्न आहे, भविष्यातील ऊर्जेसाठी जागतिक शिखर परिषद 2020 कुठे पार पडणार? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच अबुधाबी. ठीक आहे, त्यानंतर बघूया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, कडधान्य बैठक कुठे संपन्न झाली? तर मित्रांनो, कडधान्य बैठक ही लोणावळा येथे संपन्न झाली. त्यानंतर मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे, कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर मित्रांनो, कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नाव बदलून आता श्यामाप्रसाद मुखर्जी हे ठेवण्यात आले आहे. त्यानंतर मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या 2019 जागतिक क्रमवारीत भारत कितव्या स्थानी आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे भारत पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर मित्रांनो, पाचवा प्रश्न आहे, पपिकोंडा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, पपिकोंडा नॅशनल पार्क हे आंध्र प्रदेश ह्या राज्यामध्ये आहे. मित्रांनो, हे बघितले काही आपण काही महत्त्वाचे प्रश्न. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे की राष्ट्रीय काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशन व त्यांची वैशिष्ट्य. आता राष्ट्रीय काँग्रेसची जी महत्त्वाची अधिवेशन होती, ठीक आहे, त्यांचे अध्यक्ष कोण होते व त्यांची वैशिष्ट्य काय होती हे आपण बघूया. 1885 मुंबई इथं झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या जे अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष होते ओमेशचंद्र बॅनर्जी. आणि याचं वैशिष्ट्य काय होतं, तर 1885 झालं ती राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन होते. ठीक आहे, त्यानंतर 1886 कोलकाता इथं झाले आणि दादाभाई नवरोजी हे त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर 1887 मद्रास येथे झाले आणि बदरुद्दीन तय्यबजी हे त्याचे अध्यक्ष होते 1887. आणि पहिले मुस्लिम अध्यक्ष होते हे आपण ध्यानात ठेवू शकतो, म्हणजे 1887 बदरुद्दीन तय्यबजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते त्या अधिवेशनाची, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर 1888 अलाहाबादमध्ये झालं होतं. ठीक आहे, सर जॉर्ज यूल पहिले स्कॉटिश अध्यक्ष होते, म्हणजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 1888 झालं होतं अलाहाबादमध्ये, सर जॉर्ज यूल हे पहिले स्कॉटिश अध्यक्ष होते. त्यानंतर मित्रांनो, 1891 झालं मुंबईला, सर विलियम वेडरबर्ग हे पहिले इंग्रज अध्यक्ष. ठीक आहे, पहिले इंग्रज अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे, तर सर विलियम वेडरबर्ग 1891 झालेलं अधिवेशन होतं. त्यानंतर 1896 झालं कलकत्ता येथे. ठीक आहे, रहमतुल्ला सयानी या अधिवेशनात वंदे मातरम हे गीत प्रथम गायले गेले, त्याच्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं जमते. तर कोणत्या अधिवेशनामध्ये, तर कलकत्ता अधिवेशनामध्ये. आणि 1896 झालं होतं त्याच्यामध्ये, या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गीत प्रथम गायले गेले होते. त्यानंतर आहे मित्रांनो, 1905 जे अधिवेशन झालं बनारसमध्ये, गोपाळकृष्ण गोखले हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरून गाजले. ठीक आहे, त्यानंतर 1906 बघा काय झालं, कलकत्तामध्ये झालं. त्यानंतर दादाभाई नवरोजी या अधिवेशनात चतुर्सूत्रीचा ठराव पास करण्यात आला. तर मित्रांनो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे 1906. त्यानंतर 1907 बघा काय झाले, सुरत इथे झालं, राजबिहारी बोस हे अध्यक्ष होते आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर आहे मित्रांनो, 1915 राष्ट्रीय, ठीक आहे, लॉर्ड सचिंद्रनाथ सिन्हा या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला होता. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर 1916 ज्यामध्ये लखनौ अंबिकाचरण मुजुमदार या हे अध्यक्ष होते. या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकाऱ्यांना
काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन यांना मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनऊ करार झाला 1916. त्यानंतर मित्रांनो 1917 बघा कलकत्ता डॉक्टर ॲनी बेझंट राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला. तर मित्रांनो बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, तर ॲनी बेझंट. कोणता वर्ष होतं, तर 1917 कलकत्त्याचा अधिवेशन. त्यानंतर मित्रांनो 1920 बघा 1920 कलकत्ता हे विशेष होतं, ठीक आहे. लाला लजपतराय हे त्याचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला होता. त्यानंतर 1920 नागपूरला सुद्धा झालं होतं. सी राघवाचारी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, ठीक आहे. 1922 गया झालं. चित्रंजन दास हे त्याचे अध्यक्ष होते. कायदे मंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले होते. 1924 बेळगावला झालं होतं. बेळगावला 1924 महात्मा गांधी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते 1924 अधिवेशनामध्ये, जे बेळगावला झालं होतं. 1925 बघा कानपूरमध्ये सरोजिनी नायडू राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला भारतीय महिला अध्यक्ष होत्या. बघा ॲनी बेझंट हे भारतीय नव्हत्या, ठीक आहे, फक्त राष्ट्रीय काँग्रेसच्या ते पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. पण भारतीय महिला अध्यक्ष म्हटल्यानंतर आपल्याला नाव येते सरोजिनी नायडू. ते कानपूरचं अधिवेशन होतं 1925. तर हे महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. त्यानंतर मित्रांनो 1927 बघा मद्रासमध्ये झालं होतं. एम ए अन्सारी हे त्याचे अध्यक्ष होते. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव यामध्येच पास झाला. कशामध्ये, तर मद्रास अधिवेशनामध्ये. त्यानंतर 1928 कलकत्ता मध्ये मोतीलाल नेहरू हे अध्यक्ष होते. नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली. त्यानंतर मित्रांनो 1929 बघा लाहोर इथं झालं, सॉरी तर आपण लाहोर म्हणू, ठीक आहे. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. तर संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव याच अधिवेशनामध्ये मांडण्यात आला, लाहोर अधिवेशनामध्ये आणि 1929, ठीक आहे. मित्रांनो 1931 कराची इथं झालं होतं. सरदार वल्लभभाई पटेल हे त्याचे अध्यक्ष होते. मूलभूत हक्कांचा ठराव पास करण्यात आला होता. त्यानंतर 1936 मित्रांनो फैजपूर येथे ते अधिवेशन भरलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते. ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले, ते म्हणजे फैजपूर अधिवेशन 1936. 1938 आणि 1939 हरिपुरा इथं झालं होतं आणि सुभाषचंद्र बोस याचे अध्यक्ष होते. त्यानंतर मित्रांनो 1940 रामगड इथं झालं होतं. अब्दुल कलाम आझाद वैयक्तिक सत्याग्रही ची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मित्रांनो 1940 मुंबईमध्ये झालं होतं. मौलाना अब्दुल आझाद हे त्याचे अध्यक्ष होते. चलेजाव आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. आणि 1946 मिरत इथे झालं आणि अध्यक्ष होते जे पी कृपलानी. आणि 1947 अधिवेशन होतं दिल्ली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन. मग असं म्हणू शकतो की भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले अधिवेशन कधी झाले होते, तर 1947 झालं आणि कुठे झालं, तर दिल्ली झालं. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर मित्रांनो हे महत्त्वाचे पॉईंट आपण राष्ट्रीय काँग्रेस आणि अधिवेशन आणि त्यांची वैशिष्ट्य यावर बघितली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत आम्हाला कळवा. आणि सोबत तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटत असेल की काही मी बदल करायला हवा, तर नक्की तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो चालू घडामोडीसाठी विजन स्टडी या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आणि विजन स्टडीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर जाऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता. याची जर PDF हवी असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकता. आमच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला
SVC क्लासेस किंवा विजन स्टडी हे असं तुम्हाला सर्च करायचं आहे.